प्राचार्य हरी नरके यांनी राज्याचे मंत्रिमंडळ हे किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे, त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला संविधानाची मान्यता नाही व अशा निर्णयांना घटनात्मक वैधता नाही अशा पद्धतीच्या केलेल्या वक्तव्याचा भाजप प्रदेश सचिव व प्रवक्ता पॅनलिस्ट धर्मपाल मेश्राम यांनी खरसून समाचार घेतलाय. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके साहेब यांनी भारतीय राज्यघटनेचा हवाला देत राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक असल्याचे सांगितलेले आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला संविधानाची मान्यता नाही आणि त्यामुळे मागच्या 2 आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जे काही निर्णय घेतले गेले त्याला घटनात्मक वैधता नाही अशा पद्धतीचं ट्विट करत समाज माध्यमांमधून देखील त्या पद्धतीची बातमी त्यांनी हेतुपुरस्सरपणे पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना मी अत्यंत विनम्रतेने परंतु अत्यंत ठामपणे हे सांगू इच्छितो की सन 2003 केल्या गेलेल्या 91 घटनादुरुस्तीच्या अनुसार अनुच्छेद म्हणजेच आर्टिकल 164 क्लॉज 1A चा समावेश करून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्री परिषदेतील सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्यांच्या 15% जास्त होऊ नये यासाठी ही घटनादुरुस्ती केल्या गेली आणि 1 जानेवारी 2004 या घटनादुरुस्तीला मान्यता दिली गेली. या घटनादुरुस्तीची ओळख देखील 15% जास्त मंत्र्यांची संख्या होऊ नये अशाच पद्धतीची व्याख्या केल्या गेलेली आहे. माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या 2 सदस्य संख्या असलेल्या मंत्रिमंडळाने संपूर्ण मंत्री परिषद अस्तित्वात येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशा पद्धतीचे निर्देश वा स्पष्टता वा तशा पद्धतीची तरतूद भारत देशातल्या संविधानात किंवा कुठल्याही कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळं हरी नरके साहेबांचा हा विरोध हा संपूर्णतः राजकीय असून या अशा निर्णयांमुळे विरोधकांमध्ये धडकी भरलेली आहे आणि या धडाकेबाज निर्णयांमुळं कदाचित आपले राजकीय अस्तित्व किंवा आपले राजकीय पक्ष पूर्णत्वा नष्ट होतील, संपुष्टात येतील अशा पद्धतीची भीती देखील अशा लोकांच्या मनामध्ये आज घोंगावायला लागलेली आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो अशा सगळ्या मंडळींना की जे काही लोकोपयोगी समाजहिताचे निर्णय या महाराष्ट्रातील आत्ताच्या सरकारने घेतलेले आहेत त्या निर्णयांच्या पाठीशी तुम्ही उभं राहण्याची गरज नाही, त्या निर्णयांची प्रशंसा देखील करण्याची गरज नाही, पण हे निर्णय चुकीचे नाहीत, हे निर्णय समाजोपयोगी आहेत, हे निर्णय लोकहिताचे आहेत हे देखील तुम्ही एकट्यात कबूल केलं पाहिजेच. आणि म्हणून नरके साहेब, हरी नरके साहेब असतील किंवा संजय राऊतजी असतील, ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भाने जी लढाई देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्या सुरुवातीच्या राजकीय कार्यकाळापासून लढली, मग ती याची जी मर्यादा आहे आपली 6 लक्ष करण्याची जी मर्यादा असेल उत्पन्नाची, किंवा ओबीसीचं मंत्रालय मुख्यमंत्री झाल्यानंतर अस्तित्वात आणण्याचा प्रश्न असेल, किंवा आत्ता पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी आपल्या पुढाकारातून ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केला गेलेला प्रयत्न असेल आणि घेतले गेलेले निर्णय असतील, ह्या निर्णयांच्या सोबतीला कधी आपण उभं राहण्याचा प्रयत्न करावा. माननीय नरके साहेब असतील किंवा राऊतजी, आपण आता कोणाचे तरी राजकीय आश्रित आहात आणि या राजकीय आश्रयाच्या मुळच आपल्या अशा राजकीय पुढाऱ्यांच्या लांगूल चालण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या निर्णयांचा विरोध करत आहात आणि त्यामुळं तुम्ही ओबीसींच्या हिताचे रक्षक होऊ शकत नाहीत. तर तुम्ही निवड जातीय द्वेषभावनेतून होय, तुम्ही द्वेषभावनेतून आणि निव्वळ जातीय द्वेषी मानसिकतेतून देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सरकारचा विरोध नोंदवत आहात, हेच मला आज या संपूर्ण महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। Thank you.